गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील दोन वस्तूंमध्येच नव्हे तर कोणत्याही दोन खगोलीय वस्तूंमध्ये प्रयुक्त होते. या बलाचा शोध कसा लागला ते आता आपण पाहूया. गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला हे तुम्हाला माहितच आहे. असे म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेले सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला. त्यांना प्रश्न पडला की ही सर्व सफरचंद क्षितिज लंब दिशेने सरळ खालीच का येतात, तिरकी का पडत नाहीत किंवा क्षितिज समान रेषेत सरळ का जात नाहीत. बऱ्याच विचारांती त्यांनी निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करीत असेल व या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल. झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिज लंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिज लंब दिशेने खाली पडते. आकृतीमध्ये पृथ्वीवरील एक सफरचंद आहे. सफरचंदावरील बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते, म्हणजेच सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब असते. न्यूटनने विचार केला की जर काही बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदावर प्रयुक्त होत असेल तर ते सफरचंदाहून बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून खूप दूरवर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूवरही प्रयुक्त होत असेल. तसेच सूर्य, ग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूवर सुद्धा प्रयुक्त होत असेल का? केपलरचे नियम. प्राचीन कालापासून मानव ग्रहांच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेला आहे. गॅलिलिओच्या आधी ही निरीक्षणे केवळ डोळ्याने केली जात असत. 16व्या शतकापर्यंत ग्रहांच्या स्थिती व गतीविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली होती. योहानस केपलर नामक शास्त्रज्ञांनी ती सर्व माहिती अभ्यासली. त्यांना आढळून आले की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. त्यांनी ग्रहांच्या गतीविषयी 3 नियम मांडले. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभेवर असतो. हा नियम 1 आहे. काय नियम? पहिला, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभेवर असतो, म्हणजेच आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ग्रहाची सूर्याभोवती परिभ्रमणाची लंबवर्तुळाकार कक्षा आहे. सूर्याची स्थिती यस ने दाखवली आहे तर ग्रहाची स्थिती ही ये ने दाखवलेली आहे. नियम 2, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. ए बी व सी डी ही ग्रहाने समान कालावधीत पार केलेली अंतर आहेत, म्हणजे समान कालावधीनंतर ए व सी पासून असलेले ग्रहाचे स्थान क्रमशः बी व डी ने दाखवले आहे. आकृतीमधील ए एस व सी एस या सरळ रेषा एका कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात, अर्थात ए एस बी व सी एस डी ही क्षेत्रफळे समान आहेत. नियम 3, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. आणखीन एकदा ऐका, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे ग्रहाचा आवर्तकाल हा टी असेल व सूर्यापासून त्याचे सरासरी अंतर जर आर असेल तर टी वर्ग समानुपाती आर घन, म्हणजेच टीचा वर्ग छेद आर घन बरोबर स्थिर बरोबर के. अभिकेंद्री बल. एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधा. दोरीचे दुसरे टोक हातात धरून शेजारील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे फिरवा, जेणेकरून दगड एका वर्तुळावरून फिरेल. त्या दगडावर तुम्ही काही बल प्रयुक्त करीत आहात का? त्याची दिशा कोणती आहे? हे बल प्रयुक्त न होण्यासाठी तुम्ही काय कराल व असे केल्यास दगडावर काय प्रभाव पडेल? जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवले आहे तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे खेचतो आहोत, अर्थात दगडावर कक्षेच्या दिशेने बल प्रयुक्त करत आहोत. आपण दोरी सोडून दिली तर दगडावरील आपण लावलेले बल संपुष्टात येते. त्या क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या
स्पर्शिकेच्या दिशेने दगड फेकला जातो, कारण त्या क्षणी त्याची वेगाची दिशा ही तीच असते. अभिकेंद्रीय बलाची व्याख्या. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते, या बलास अभिकेंद्रीय बल असे म्हणतात. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते, या बलास अभिकेंद्रीय बल असे म्हणतात. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. M1 व M2 वस्तुमान असलेल्या दोन वस्तू आहेत आणि त्यामधील अंतर d आहे. दोन वस्तूमधील गुरुत्वीय आकर्षण बल F आहे, म्हणजे F समानुपाती M1 M2 छेद d वर्ग, म्हणजेच F बरोबर g M1 M2 छेद d वर्ग. g हा स्थिरांक असून त्यास वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असे म्हणतात. एक समान वर्तुळाकार गती अभिकेंद्रीय बलाचे परिमाण. समजा एक वस्तू एक समान वर्तुळाकार गतीने गतिमान आहे. अशा प्रकारे गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्राकडे निर्देशित अभिकेंद्रीय बल प्रयुक्त होत असते. या वस्तूचे वस्तुमान M ने, तिच्या कक्षेची त्रिज्या R ने व तिची चाल जर V ने दाखवली तर या बलाचे परिमाण MV चा वर्ग छेद R एवढे असते. आता जर एक ग्रह वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करत असेल तर त्यावर सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभिकेंद्रीय बल F बरोबर MV वर्ग छेद R असले पाहिजे. येथे M हे ग्रहाचे वस्तुमान, V त्याची चाल व R ही ग्रहाच्या वर्तुळाकार कक्षेची त्रिज्या, म्हणजेच ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर आहे. त्याची चाल आपण त्याचा आवर्तकाल कॅपिटल T म्हणजे सूर्याभोवती एक परिक्रमा करण्याचा कालावधी व त्रिज्या वापरून काढू शकतो. आता ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेले अंतर काय असणार आहे? कक्षेचा परी म्हणजेच 2πr. R हे सूर्यापासूनचं अंतर आहे आणि T हा त्याचा काळ आहे. जर वेलॉसिटी काढायची आहे चाल, तर त्यावेळी पार केलेलं अंतर आणि त्याच्यासाठी लागलेला काळ, इथे पार केलेलं अंतर असणार आहे परी, म्हणजे 2πr छेद लागलेला काळ असणार आहे T, म्हणजे F बरोबर MV चा वर्ग छेद R. V ची किंमत त्याच्या जागी जर ठेवली तर M कंसात 2πr छेद T कंसाचा वर्ग छेद R बरोबर, जर कंस सोडवला आपण तर 4mπ वर्ग R छेद T चा वर्ग. आता यावेळी या सूत्राला R वर्गने गुणायचं पण आहे आणि भागायचं सुद्धा आहे. अशा वेळी F बरोबर 4mπ वर्ग छेद R चा वर्ग आणि कंसात R चा घन छेद T वर्ग मिळेल. पण केपलरच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे T वर्ग छेद R चा घन हे स्थिर आहे, बरोबर K आहे. म्हणून F बरोबर 4mπ वर्ग छेद R चा वर्ग K. पण 4mπ वर्ग छेद K बरोबर स्थिर, म्हणून F समानुपाती व्यस्तानुपाती 1 छेद R चा वर्ग. हे अशा प्रकारे सिद्ध केले. म्हणजे सूर्य व ग्रह यामधील अभिकेंद्रीय बल जे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत असते ते त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते, जसे की आपण आत्ताच सिद्ध केले. हेच गुरुत्वीय बल असून ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते, असा न्यूटनने निष्कर्ष काढला. गुरुत्वाकर्षणाचे बल हे निसर्गातील इतर बलाचं या तुलनेत अत्यंत क्षीण असते, परंतु ते संपूर्ण विश्वाचं नियंत्रण करते व विश्वाचे भवितव्य निश्चित करते. ग्रह, तारे व विश्वातील इतर घटक यांच्या प्रचंड